नमस्कार, मी अनिता. अनिता केदारच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी कस्टर्ड आईस्क्रीम दाखवली तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की तुम्ही आणखी वेगळ्या आईस्क्रीम दाखवा. तर आज आपण बनवणार आहोत चिक्कू मावा मलाई आईस्क्रीम. खूप छान लागते ही आणि खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्हीही नक्की करून बघा. तर चला बघूया आपण ती पटापट कशी बनवायची. ते चिक्कू मावा मलाई आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 लिटर दूध. तर हा माझा 1/2 लिटरचा कप आहे, 250 ml चा. एक कप टाकले, हा दुसरा कप, हा आहे तिसरा कप आणि हा आहे चौथा. तर यातला आपल्याला हा अर्धाच टाकायचा आहे आणि अर्धा आपल्याला तसाच ठेवायचा आहे. आता आपण हे दूध गरम करायला घेऊया. तर हे फुल क्रीम दूध, याची मी मलाई पण काढून घेणार आहे. दूध माझं तापवलेलंच आहे. तुमच्याकडे कच्चं दूध असेल तेही तुम्ही 1 लिटर तापवून घेऊ शकता. तर हे बघा, मी याची साय पण यात घालते. आता आपण हे गरम करायला ठेवूया. आता हे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि असं पसरट भांडं घेतल्यामुळे दूध लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते. आपल्याला जास्तही घट्ट नाही करायचं, पण उकळी आल्यावर 2 मिनटं आपण असंच ते उकळत ठेवणार आहेत. असं सतत हलवायचं आहे. आता दूध आपलं तापत आहे, तोपर्यंत मी हे चिक्कू कापून घेते. चिक्कूची साल काढून घ्यायची आणि बिया काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, हा असं मधला पांढरा पोर्शन पण काढून घ्यायचा आहे आणि अशी साल पातळ काढून घ्यायची आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता अशी साल पातळ काढून घ्यायची आहे. ती खाल्ली तरी चालते, अशी छान लागते न फेकता, किंवा फेकून द्या. तर हे बघा, इथे आपलं दूध छान उकळी आली. आता मी बारीक गॅस केला आहे आणि असं उकळत ठेवणार आहे. आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि ह्या गॅसवर काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तिकडे आपलं दूध गरम होत आहे, इथे तुम्ही बघू शकतात. आणि इथे आता आपल्याला ही साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. तर पॅनमध्ये फक्त अशी साखर पसरवून टाकायची. जसं जसं भांडं गरम होईल तशी तशी ती वितळायला सुरुवात होईल. आत्ताच तिला हलवायची गरज नाही आहे, एकीकडे दूध फक्त आपल्याला हलवायचं आहे. आणि जर तुम्हाला कमी गोड असेल हवं असेल तर तुम्ही 1/4 कप साखर घालू शकतात. पण गोडीला बरोबर असलं आईस्क्रीम खाल्ल्याची मजा चांगली येते. माझं काय गोड आवडतं, त्यामुळे मी 1 कप घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही जर सर्व भाज्या खात असाल तर किती गोड खाल्लं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. तेव्हा सर्व भाज्या पण खायच्या, अशा सगळ्या गोष्टी खायच्या, म्हणजे आपल्याला सगळं खायला मिळतं. सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीराला फायदाच होतो. आणि साखर कॅरमलाइज करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही आहे. ती आपोआप वितळायला सुरुवात होते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे. तिला असं हलवून घ्यायचं, लगेच चमचा घालायचा नाही. हे बघा, आता आपण हिला मिक्स करायचं आहे आणि बारीक गॅसवर छान विरघळवून घ्यायचे. पूर्ण साखर विरघळली पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकतात साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे आणि रंग किती छान आलाय. आणि याच्यामुळे आईस्क्रीमची चव पण अप्रतिम येते. आता आपल्या तिकडचा मी गॅस बंद करते आणि दूध ह्या गॅसवर घेते. हे बघा, कॅरमल होईपर्यंत आपलं दूध पण छान उकळलेलं आहे. आता आपल्याला यात हे कॅरमल ओतून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचंय. आता इथे आपण जे 1/2 कप दूध ठेवलं होतं काढून ते घ्यायचंय. आणि त्यात आपल्याला 3 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घ्यायची आहे. हे बघा, ही छान दुधात मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला हे कॉर्नफ्लावर मिक्स केलेलं दूध एका हाताने ओतायचं आणि दुसऱ्या हाताने सतत हलवायचं आहे, म्हणजे त्याच्या यात गुठळ्या होणार नाही. गॅस बारीक चालूच आहे.
जर तुम्ही एकदम टाकून दिलं तर एकाच ठिकाणी गुठळ्या होतील आणि मग ते मोडणं खूप अवघड होईल. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे 1-5 ते 7 मिनटं. छान दूध घट्ट होईल असं मी कितपत तुम्हाला शिजवायचं तेही दाखवते. रंग तर तुम्ही बघू शकता आपल्या आईस्क्रीमचं किती छान येणार आहे कॅरमल घातल्यामुळे आणि चव पण. तर हे बघा इथे 6 मिनटं झालेले आपलं मिश्रण शिजतंय आणि इथे मी तुम्हाला दाखवेल. हे बघा पळीला असं कोट आलं आलं, म्हणजे बघा पळी इकडे कशी दिसते आणि इकडे सगळं आईस्क्रीमचं कोटिंग आलं आहे, म्हणजे आपली ही कॉर्नफ्लावर दुधात छान शिजली आहे कारण तिचा कच्चेपणा लागायला नको तेव्हा ती अशी शिजली पाहिजे. इतपत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता प्रत्येकाचं दूध घट्ट पातळ कसं असतं त्यावर ते तुम्हाला समजेल कितपत उकळायचं आहे ते. तरी सर्वात सोपी पद्धत म्हणजे असं त्यात आपण जो चमचा घालतो तो घालून बघायचा आणि त्याला असं वरतून कोटिंग आलं की समजायचं आपली कॉर्नफ्लावर शिजली आहे. आता आपल्याला यात मावा घालायचा आहे किंवा खवा, पण तो तर आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तर तो आपण घरच्या घरी कसा झटपट बनवायचा ते बघूया. तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला आता थंड करत ठेवायचं आहे साईडला. आता आपल्याला खवा बनवण्यासाठी इथे मी घेतले 1 कप मिल्क पावडर, त्यात आपल्याला हे थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे छान. हे बघा आपलं 1/2 कप दूध आणि 1 कप मिल्क पावडर छान मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. तर यात आपल्याला घालायचे 7 साजूक तूप 1 चमचा आणि आता हे आपण मिल्क पावडरचं मिश्रण यात घालून घेऊया आणि गोळा होईपर्यंत छान शिजवून घेऊया. याआधी पण मी तुम्हाला झटपट खवा कसा बनवायचा ते एका व्हिडिओत दाखवलंच होतं. आताही बघा म्हणजे झटपट आपण कशालाही खवा बनवू शकतो, अगदी 2 ते 3 मिनटात होतो. इथे तुम्ही बघू शकता 2.5 मिनटं झालेली आणि आपला इथे मस्त खवा तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपलं ते मिश्रण किती थंड झालं ते बघूया. आता बघा हा आपला आईस्क्रीमचा बेस थंड होत आला आहे, एकदम थंड पण नाही झालेला. तर त्यातच आपल्याला आता हा खवा घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा मी इथे चिकू आहे फ्रीजमध्ये ठेवले होते कापून फ्रीजमध्ये आणि आता हे मी बारीक करून घेते. तर हे बघा मी इथे चिकू बारीक करून घेतले, 1 कप झालेले आहे. जर तुम्ही चिकू आणखी मोठे साईजचे असतील तर तुम्ही 4 घेऊ शकता. तर हे बघा हे चिकूचं सगळं मिश्रण मी यात घालून घेते. आता यात आपल्याला घालायचं आहे 1-8 ते 10 थेंब व्हॅनिला इसेन्स, सुगंध छान येतो. हे छान आधी आपण मिक्स करून घेऊया. मी हे स्टीलच्या कडेत काढून ठेवलं कारण आपल्याला हे बीट करायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. मिक्सरमध्ये बंद चालू 1-2 ते 3 वेळा करून काढून घ्यायचं आहे. आता इथे मी बघा हेल पाते लावले आहेत आणि ह्या बीटरला आणि आता आपण हे बीट करून घेऊया. अगदी थोडंसं बीट करायचं आहे, जास्त नाही कारण त्याचं मलाईदार टेक्स्चर राहिलं पाहिजे. तर आपलं इथे मिश्रण छान झालेलं आहे, कुठे गुठळी दिसत नाही, छान मिक्स झालं आहे. आता इथे माझ्याकडे आहे हे आईस्क्रीमचे डबे. जवळजवळ 25 वर्ष झालेले आहेत याला आणि नेहमी मी आईस्क्रीम बनवते. तर या डब्यामध्ये मी ही आईस्क्रीम काढून घेणार आहे. 2 डबे आहेत. तर हे बघा इथे दोन्ही डब्बे, हा थोडासा डब्बा रिकामा आहे. जवळजवळ 1.5 किलो आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता आपल्याला हे डब्बे फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवून द्यायचे आहेत किंवा रात्रभर ठेवले तरीही चालतात. छान आहे. आता आपण उद्या आईस्क्रीम बघूया. आणि हे बघा आपली रात्रभरात छान आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे. अजिबात कडक नाही, त्याच्यावर बर्फाचा अजिबात लेअर आलेली नाही. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही डब्बे तयार झालेले आहेत. आता मी तुम्हालाही कट करून दाखवते. एक डब्बा मी ठेवून देते. इथे मी भांड्यात घेतले पाणी,
आईस्क्रीम सुटून छान यायला एक 2 मिनटं आपल्याला हा डब्बा पाण्यात ठेवायचा आहे। पाणी जास्त बुडेल एवढं नाही ठेवायचं, अर्धा डब्बा येईल एवढंच पाणी ठेवायचं आहे। तर आता हे बघा आपल्याला हा डब्बा एक पलटी करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकतात मस्त आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे, एकदम सॉफ्ट। हे बघा लगेच कापली जाते। तर तुम्ही सुद्धा ही चिक्कू मलाई मावा आईस्क्रीम नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।